आजची मीटिंग कॅन्सल होणं म्हणजे केवढा नुकसान. प्रभाकर काय केलंय? अरे अजून 10 मिनिटं जरी लेट झालो तरी संपलं सगळं. नाही 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 नाही, काही झालं तरी आजची मीटिंग अटेंड करायलाच हवी, मला मुंबई गाठायलाच हवी. हॅलो न्या. हा सर. फ्लाईट वेळेवरती आहे का? हा, मी इन्क्वायरी करते. सगळं सांगावं लागतं, अरे फ्लाईट जर का वेळेवर असेल तर मला एव्हाना निघायला हवं. कधी नव्हे ते प्रभाकर ना असं करावं. प्रभाकर ना. येस सर, फ्लाईट वेळेवर आहे, मुंबईलाही फोन केलाय. साहेबांच्या PSN ने मीटिंग कन्फर्म असल्याचं सांगितलंय. ओके ओके, राजेना पाठवा. ओके सर. प्रभाकर सर. या या राजे, या मला सांगा राजे, नुकसान कितीच झालं? अहो, एवढा मोठा प्रोजेक्ट आणि त्याची फाईल कागदपत्र माझ्याकडे नसल्यामुळे मी मुंबईला जाऊ शकलो नाही, मंत्र्यांच्या बरोबर मीटिंग करू शकलो नाही, आणि कागदपत्राशिवाय जाण्यामध्ये काही अर्थच नाही आहे. आणि हे सगळं माहीत असून देखील प्रभाकर वेळेवरती आले नाहीत. एव्हाना माझं फ्लाईट निघून गेलं असेल, मी मुंबईला जाण्यामध्ये काही अर्थच उरलेला नाही आहे. अरे याला काय अर्थ आहे का? सर ते प्रभाकर गेली 40 वर्ष प्रभाकर माझ्या बरोबर काम करताय, 40 वर्ष. पण एवढ्या वर्षात कधीही असं घडलं नाही, मग आजच हा हलगर्जीपणा का? सर काहीतरी महत्वाचं. याहून महत्वाचं काय असणार आहे? याहून महत्वाचं काय असणार आहे? आणि आता घसा फोडून काय फायदा आहे? प्रोजेक्ट तर हातात गेलेलाच आहे. मला वाटत नाही आता पुन्हा अपॉइंटमेंट मिळेल म्हणून. काय गोंधळ घातला या माणसानं? प्रभाकर. सर प्रभाकर. प्रभाकर, तुमच्यामुळे माझी मीटिंग कॅन्सल झाली. मंत्र्यांबरोबर अपॉइंटमेंट घेतलेली होती आणि महत्वाची कागदपत्र तुमच्याकडे असूनही तुम्ही वेळेवरती आला नाहीत. माझी फ्लाईट मिस झाली, मी मुंबईला जाऊ शकत नाही, आणि आता काही होऊ शकत नाहीये. हा अक्षम्य अपराध घडला कसा? रडायला काय झालं प्रभाकर? ज्योती. ज्योती? ज्योतीचं काय? राजे तुम्ही निघा. ओके सर. प्रभाकर बसा, येते शांतपणाने बसा. बसा बसा आणि मला शांतपणाने सांगा काय झालं ते. माफ करा सर, काल सकाळपासून माझी ज्योती गायब, घरात आलीच नाही ती. ज्योती? होय सर. शांत व्हा प्रभाकर, तुम्ही शांत व्हा. हे बघा, तुम्ही माझे कर्मचारी जरी असला तरी गेल्या 40 वर्षापासूनचा सहवास आहे आपला. आणि ज्योतीला मी माझ्या घरच्याप्रमाणेच मानतो, मुलीप्रमाणेच मानतो. पहिलं ती तुमच्याकडे राहायची सुद्धा. मग काय झालं सर?
काल सकाळपासून ती घरात नव्हती. मला वाटलं कुठेतरी तिच्या मैत्रिणीकडे गेले असेल. अशी शंका मनात आली म्हणून मी 8 वाजेपर्यंत तिची वाट बघितली. नंतर मी आणि माझ्या धाकट्या मुलीने तिची शोधाशोध केली. कुठेही सापडली नाही म्हणून मला इथे यायला उशीर झाला. साहेब माफ करा, माझ्यामुळे तुमचं कामाचं टेंडर गेलं आणि माझी ज्योती सुद्धा गेली. शांत व्हा तुम्ही प्रभाकर, शांत व्हा. प्रभाकर, ज्योती इज अ नाईस गर्ल अँड शी नोज हर ड्युटी इज व्हेरी वेल. काल काहीतरी वेगळं घडलं असेल, खरंच ती एखाद्या मैत्रिणीकडे गेली असेल, तिथे काही कारणाने अडकली असेल, तिला कळवणं शक्य झालं नसेल. आपला आपल्या मुलीवरती विश्वास आहे की नाही? मग झालं तर संध्याकाळपर्यंत वाट बघा, ती येईल परत. मी देखील येईन संध्याकाळी. हा तुम्ही निघा प्रभाकर. येतो साहेब. शांत रहा असं म्हटल्यानं कोणी माणूस शांत राहू शकत नाही. काळजी करू नका म्हणून काळजी दूर होत नाही. आपला माणूस जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत शुद्धच राहत नाही माणसाला. काही कळलंय का? नाही, काही कळलं तर आम्हाला प्लीज कळवा. आम्ही खूप टेन्शन मध्ये आहोत. हो बाबा, काय झालं असेल हो दीदीला? रडू नको, बघू आपण. कुणाला फोन करायचं राहिलं नाही ना बाबा? आपण सगळ्यांना फोन केले. जा दिवेला. लागला का शोध? नाही हो, खूप चौकशी केली, कुठेही पत्ता लागला. काय झालं असेल हो पोरीच? बसा प्रभाकर बसा. प्रभाकर, तसा आपला घरोब्याचा संबंध म्हणजे ज्योती जशी माझ्या घरी येऊन राहायची तशीच ती माझ्या मिसेसच्या म्हणजे इरावतीच्या माहेरी जाऊन राहायची. इरावती आत्ता माहेरीच आहे म्हणून मी तिला देखील विचारलं पण तिला काहीच कल्पना नाही आहे. वाईट वाटून घेऊ नका पण मला एक सांगा की तुमच्यापैकी कोणाशी ज्योतीचं काही बिनसलं किंवा काही वादविवाद झालाय असं काही झालंय का? तसं कधी काही झालंच नाही ना. मग काल सकाळपासून जर ज्योती गायब आहे म्हणता तर पोलिसांमध्ये तक्रार का केली नाही? नको, पोलिसात नको. अहो मुलीची जात आहे, पोलिसात तक्रार केली तर गावभर चर्चा होईल. अशानं माझ्या ज्योतीच्या लग्नात विघ्न येईल. अहो तिच्याच काय
माझ्या धाकट्या मुलीच्या लग्नातही अडथळे येऊ शकतो. जगभर तमाशा नको, प्लीज पोलिसात तक्रार करू नका. अरे पण प्रभाकर, मुलगी महत्वाची की समाज महत्वाचा? म्हणजे आपलं लेकरू जर का संकटात असेल तर त्याच्यापुढे समाजाचा का विचार करायचा? अहो पण घाबरू नका तुम्ही प्रभाकर, तुम्ही इन्स्पेक्टर अमर विश्वास यांचं नाव ऐकलेलं आहे ना, आपण त्यांना सांगूया. मी त्यांना सांगेन की फारसा गवगवा न करता शक्य तेवढ्या गुप्तपणाने तपास करा. माझी विनंती ते ऐकतील. दिव्या ना? हो. दिव्या बेटा, मला सांग की ज्योती तुझ्याशी काय बोलली होती? नाही म्हणजे बाबांना सांगणं तुला अवघड जात असेल तर मला सांग. तुला कळतंय ना म्हणजे मला काय म्हणायचं आहे ते? तसं काहीच नाही, अगदीच काही नाही. कालपासून कुठे गेली असेल? काल सकाळपासून काही खाल्लं असेल का तिनं? इन्स्पेक्टर अमर विश्वासचा राईट हँड आहेस ना तू? का विसरलास तेही बुकेच्या नादात? हो हो, पण ते कामाच्या बाबतीत. पोट माझं स्वतःच आहे आणि तुला माहिती मला किती भूक लागते. अरे पण ही काय जेवणाची वेळ आहे का? नाही नाही नाही, जेवणाची वेळ कधीच निघून गेली. पण आपण जेवलो नाही तवा. बापरे किती कठीण केस होती, सुटलो एकदाच. सुटलो काय सुटलो, केसेस काय कमी पेंडिंग आहेत आपल्यावर? ए तू गप्प आता. आता देवी जर माझ्या समोर आला ना, मी देवालाही म्हणणार आहे सी यू आफ्टर जेवण. रिलॅक्स रिलॅक्स अजय, देवाला भेटायला तुला वर जावं लागेल. नाही म्हणजे सर, मी म्हणत होतो तिला किती वेळा सांगितलंय जेवणाचं नाव घेत नको जाऊ. आणि तुला माहिती आहे जेवलो की झोपतो आणि मग काम कोण करणार, राईट सर? That's like my boy. Hello. कोण? हा पाठवा. आता कोण? वसंत राणे, वसंत टेक्सटाईल्स चे मालक. ते इकडे? मोठे उद्योगपती, मोठ्या उद्योगपतींचे उद्योगी मोठे असतात माहिती आपल्याला. अजय, कुठलाही पूर्वग्रह मनात न ठेवता माणसाला भेटायचं. अरे रावण असला तरी मंदोदरीच्या दृष्टीने तो तिचा नवराच ना. तेव्हा किंतू न बाळगता माणसाला भेटायचं आणि मग आपलं मत बनवायचं, कळलं? नमस्कार साहेब. नमस्कार राणे साहेब. बसा 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 बसा. बोला काय सेवा करू आपली? साहेब सेवा म्हणजे हे माझे जुने आणि जवळचे स्नेही, तसंच माझ्या कंपनीचे मॅनेजर प्रभाकर. नमस्कार. नमस्कार. यांच्या काळजी करू नका, ही माझी सहकारी नीता आणि हा अजय. आमच्या तिघांमध्ये काहीही लपून ठेवलेलं नसतं आणि जे काही आम्हाला कळतं ते आमच्या तिघांमध्येच राहतं. सो डोंट वरी. बोला. माझ्या मुलीच्या उभ्या आयुष्याचा प्रश्न आहे साहेब.
म्हणून प्रभाकर साहेब जेव्हा राणेजी स्वतः इकडे आले तेव्हाच मी ओळखलं की प्रकरण नाजूक आहे. तेव्हा कुठलीही भीडभाड न बाळगता सगळं काही स्पष्टपणे सांगा. कुठलीही माहिती दडवून ठेवू नका. जेवढं तुम्ही खरं सांगाल तेवढंच लवकर आम्हाला यश मिळेल. साहेब माझी मोठी मुलगी ज्योती काल सकाळपासून गायब आहे. खूप शोधाशोध केली पण कुठेही. माफ करा, तुम्ही तिला शेवटी कधी पाहिलं? रात्री झोपण्याआधी. नाही नाही, म्हणजे पहाटे 4 सुमारास. इतक्या अवेळ? साहेब मी पाणी प्यायला उठलो तेव्हा ती अंथरुणात होती. नंतर सकाळी 6 उठलं तर ती नव्हती अंथरुणात. मग तुम्ही काय केलं? साहेब मला वाटलं गेली असेल कुठे मैत्रिणीकडे. पण जसजसं उशीर व्हायला लागलं तेव्हा आम्ही म्हणजे साहेब मी आणि माझी धाकटी मुलगी दिव्या आम्ही तिच्या मैत्रिणीकडे फोनाफोनी केली पण कुठेही तिचा छडा लागला नाही. तुम्ही तिचा फोटो आणलाय का? हो, मला कल्पनाच होती म्हणून मी घेऊन आलो. साहेब हा फोटो मी तिच्या लग्नासाठी काढलो होतो. म्हटलं एखादं स्थळ आलं तर दाखवता येईल. पण काय प्रसंग बघा इथे मला फोटो दाखवायला. तुम्ही हिच्या लग्नाची खटपट करत होतात. हिच्या मनाविरुद्ध काही ठरत होतं का हे लग्न? नाही हो, तसं काही नाही. हिचे बाहेर कोणाशी प्रेमसंबंध वगैरे? नाही हो, काही नाही. म्हणजे तुमच्या मर्जीविरुद्ध तर काही नव्हतं ना? नाही नाही. अमर साहेब यांच्या दोन्ही मुली अतिशय सालस आहेत. गैरसंबंध वगैरे प्रकारे यांच्या कुटुंबाला दुरूनही ठाऊक नाही. आणि तसं काही नाही म्हणून तर आम्हाला काही सूचना असं झालं आणि आम्ही आपल्याकडे आलो. यातलं पेपरला काही कळू नये अशी इच्छा आहे. डोंट वरी, त्यांना आम्ही काहीही कळू देणार नाही. आणि तुमच्या मुलीचा लवकरात लवकर तपास करू. फक्त तुम्हाला जर काही कळलं तर ताबडतोब आम्हाला कळवा. ओके सर, धन्यवाद. मुलगी आहे खरंच आलस. त्यांचंच काहीतरी असतं. अजय पूर्वग्रह दूषित नजरेने पाहू नये. नीता काहीही क्ल्यू मिळत नाहीये. कुठून सुरुवात करावी? हो ना, आहे ना. कोण? कोण? वसंत राणे. नाहीतरी एका मॅनेजरच्या मुलीसाठी स्वतः राणे साहेबांनी ते येणं जरा जास्तच झालं नाही का? गुड मॉर्निंग राणे साहेब. गुड मॉर्निंग सर. बसा. थँक यू. काय झालं, काही तपास लागला का? नाही अजून, पण सगळ्या पोलीस स्टेशन्सना खबर गेली आहे. फोटो कॉपीज पाठवल्या आहेत. सगळ्या वाहनांवर लक्ष ठेवायला सांगितलं. काय झालं असेल कोणाला माहिती. मला प्रभाकरची फारच काळजी वाटते. घरातले सगळे बाहेर गेलेत का? अहो, इरावती माझी बायको आणि मुलं हे 10-12 दिवसांसाठी आजोळी गेलेले. आत्ताच फोन येऊन गेला तिचा. कालच मी दिल्लीहून आलो ना. मी तिलाही फोन करून विचारला सुद्धा की ज्योती तिकडे आली होती का.
म्हणजे ज्योती तुमच्या सासरी जायची. प्रभाकरच्या दोन्ही मुलींचं आमच्याकडे चांगलंच येणं जाणं होतं. त्यातही ज्योतीचं जास्त. काय की इरावती त्यांचे लाड करायची. आम्हाला मुलगी नाही, ज्योतीला आई नाही, त्यामुळे तिकडे रमायची. ठीक आहे, मी निघतो. काही तपास लागला की कळवतो. मीही निघतोच आहे आता. मी प्रभाकरच्याकडेच जातो आहे. हो, मी त्यांच्याकडेच जाणार आहे एन्क्वायरीसाठी. इतकी डिटेल्ड एन्क्वायरी मी कधीच केली नव्हती. हो ना, मुलीला नातेवाईक ही नाही, मैत्रिणीही नाहीत. ती पहाटे बाहेर पडली तेव्हा कोणीच पाहिलं नाही तिला. पाहिलं नाही? ती 4 ते 6 मध्ये बाहेर पडली, तिला कोणीच पाहिलं नाही. अजय, ती जेव्हा पहाटे घराबाहेर पडली तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी तिला पाहिलं नसेल, पण पहाटे वर्दळ असते ती दूधवाल्यांची, पेपरवाल्यांची, यांच्यापैकी नक्कीच तिला कोणीतरी पाहिलं असेल. यस सर. अरे यार, म्हणजे सकाळी 4 पोहोचायला लागणार. यस. तर अजय, उद्या सकाळी 4 प्रभाकरच्या घराजवळ भेटूया. राईट सर? राईट. भल्याचा जमानाच नाही राहिला साहेब. त्या पोरीला तर मी मदत केली, तुम्हीच मला पकडलं साहेब. काय प्रकार आहे? ठीक आहे, जे काय घडलं ते खरं सांगतो. गुड.